फुल लाइट मध्ये झाले पाहिजेत यासाठी उर्वरित एंड मिस्टर शम्स भूरे वेलकम वेलकम वीआईपी डाइस आ जाओ डिंग डोंग ट्रॉफी में आपका हार्दिक स्वागत है शम्स भूरे यहाँ पे आते हुए सेमीफाइनल मैच आज के दिन का देखने आपको कैसा लग रहा है यहाँ पे क्राउड वीआईपी और ये मैच मजा आ रहा है वेल डन अपन त्वरित क्षेत्र चलाऊंगे अपन से घाई करा तीन ओवर ची मैच है बीपी बी फास्ट खर कुठल्या टीमला मात्र या ठिकाणी बॅड लाईटचा सामना करायला नकोय या ठिकाणी पाहता है डिंग डॉंग ट्रॉफीचं भव्य आयोजन व्हीआयपी या ठिकाणी मात्र मान्यवर आहेत लाईव्ह या ठिकाणी महाराष्ट्र बघतो एक दी जबरदस्त मध्ये जोशामध्ये क्रिकेट चालू आहे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी डिंग डॉंग ची पाहताय गेस्ट पाहताय समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सुप्रीमो ट्रॉफी समालोचन ज्याने केलं होतं ते म्हणजेच प्रमोजी शेडगे अडकमल सर स्वप्नील जाधव स्वीट व्हॉइस कॉमेंटर मॅन क्रिकेटर ओम साई यूट्यूब लाईव्ह नेटवर्क आणि डिंग डॉंग चषक 2024 गाव म्हणजे डिंग डॉंग आणि गाव म्हणजे वडोली चषक आणि त्या उपसरपंच तसोबजी भुरे तसोबजी भुरे यांचं मोलाचं योगदान नक्कीच रॉयल रॉयल मोटर्स लाला भुरे रॉयल मोटर्स लाला भुरे पब्लिक साठी लकी ड्रॉ बिग गिफ्ट एम्प्टर बॉक्स है क्या होगा इसके अंदर देखने वाली बात होगी प्रेजेंस ऑफ माइंड यहाँ पे सस्पेंस है लेकिन आज का लकी ड्रॉ विनर कौन रहेगा कालच्या दिवसामध्ये लकी ड्रॉ चिट्ठी निघाली पालघरच्या प्रेक्षकाची रवी मास्टर फोर व्हीलर गाडी पुढे आणा विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंच करायचं रवी मास्टर पार्किंग आत मध्ये थोडी मागे घ्या थँक्यू स्टार्ट द मॅच वाड्याचा अतिरिक्त खेळाडू या ना बाबा गोलंदाजाचं नाव सांग अंकुश तर एक अत्यंत महत्वपूर्ण रोमर्षक उत्तर पैसा अंकुश राईट आम होतो गेट पंचांच्या डावीकडनं पहिला चेंडू मार्गस्थ करतोय मुन्नाला राईट ऑन द ब्लॉक होल्ड पंचांकडे दाद मागण्यात येते पंच मात्र सांगतायत मिसिंग द स्टंप पंचांचा इशारा बघा काय तो
तर पहिल्या चेंडूवर मला वाटतं मुन्नाला बात करण्यात यश मिळालं आणि पहिल्या चेंडू घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर उमर इलेव्हनचा खंदा फलंदाज मुन्ना शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेला अली आणि तर डावकरा फलंदाज मोफीज गोलंदाज आहे अंकुश. आपण किती स्पीडअप तोंडाने बोललं तरी ते बरोबर वेळ घेतात. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या झेल उठतोय झेल सुटतोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय आणि फलंदाज पंचांचा पुन्हा एकदा थर्ड अंपायर वर इशारा. थर्ड अंपायर मुळे टेक्निकल लोकांवर फार दबाव आलेला आहे. Yes, he's out. Ali pahunch nahi paya. खूप सुंदर पद्धतीने सॉफ्ट हँडने मात्र त्या ठिकाणी फेकी केली गेली होती. अलगत चेंडू स्टंपला जाऊन आदळला यावेळेला आपण पाहू शकतात आणि बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच यष्टी उद्ध्वस्त झाली होती. ग्रेट फिल्डिंग ग्रेट थ्रो मॅग्निफिसेंट थ्रो. फजल मुल्ला यांचं आगमन झाले. त्यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. टाइगर सद्दाम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. टाइगर अभी जिंदा है. बहुत सारे लोग हमसो कल से पूछ रहे की टाइगर नहीं नजर आता तो बोले हमें भी पता नहीं टाइगर का है. तो मैंने बोला टाइगर है और अभी आएंगे. तर दोन गडी बाद झालेत आणि धाव संख्या मात्र एकच. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर नाव आहे उमर इलेव्हन परंतु गोलंदाजांनी तोडली त्यांची कमर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे अशर. काय सांगतात पंच काय सांगतायत. लाईट बंद करा. इथे मात्र आपण पाहताय डेड बॉलला पंच घोषित करत असताना पावलांमध्ये थोडासा रनअप मध्ये बिघाड. दोन बॅटर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज बाद झाले. स्थिती नाजूक आहे. एकच धावेवर फक्त पाहायला मिळते. तीन चेंडूंचा आतापर्यंत पहिल्या षटकातील खेळ समाप्तीवर झाले. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता. तुमचं युजेस फुटवर्क खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात परंतु तसं काही स्पष्टपणे दिसत नाहीये. आणि इथे शॉर्ट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील चार बॉल अगदी नेत्रदीपक हाताळले गेलेत. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर डेफिनेटली वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती तुम्हाला करावी लागेल. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळे व्हेरिएशन तुम्हाला करावे लागतील. त्यासाठी सातत्य सराव. खूप चांगला चेंडू होता. खोलवर चेंडू होता. अप्रतिम फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळाली. स्टीअर केला गेला होता. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. उमर इलेव्हन वडवली या संघाची दोन या धावसंख्येवर. प्रेक्षकांना आकर्षित गिफ्ट आपण पाहिलं तर रॉयल मोटर्स चे प्रोप्रायटर लाला भुरे यांच्याकडून मात्र प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर आकर्षित गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळतं. आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्य कोणाचं नशीब कोणाचं फळफळेल याकडे लक्ष असणार आहे. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला होता. तिथून चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पंच या ठिकाणी दर्शवतायत काय एक्झॅक्टली काय झालंय. डावी यष्टी सोडून गेलाय की नाही. मध्यंतर यावेळेला आपण पाहतायत गोलंदाज मध्ये आले असल्या कारणानं परफेक्ट समजलं नाही मंगेश बाईत यांना. तीन पंच आहे. श्याम पवार प्रदीप भंडारी आणि प्रदीप भंडारी या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत दर्शवतील काय एक्झॅक्टली चेंडू कुठे पीच झाला. डिसिजन पेंडिंग राहिलंय. यस फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अप्रतिम चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी यावेळेला राहिली. पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण बांधून ठेवलं गेलं आणि फक्त दोन धावा खर्च करत आरपी लायन्स वाडा संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलंय
कि हो पहिल्या षटकामध्ये मी चांगली गोलंदाजी करू शकतो, आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी चांगले षटक हाताळू शकतो हे दर्शवत असताना पाहायला मिळाला. आणि पहिले षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अंकुशने मॅग्निफिसंट बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं हे गोलंदाजाचं कर्तव्य असतं. ज्या वेळेला विश्वासाने कर्णधार तुमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतो त्यावेळेला तुम्हाला एक जबाबदारी दिलेली असते की सहा चेंडू तुला फेकायचे आहेत. नो डाऊट कोणताही गोलंदाज सहा चेंडूंमध्ये एक ते दोन षटकार येतातच, परंतु त्यासाठी तुम्हाला अपार कष्ट करावे लागतात क्रिकेटच्या मैदानात. ऑन साईडला बॅकलेपचा उपयोग करत असताना फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मिसटायमिंग स्ट्रोक एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. सिंगल डबलला महत्त्व दिलं पाहिजे क्रिकेटच्या इतिहासामध्ये. आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक जण येतो तो षटकार आणि चौकार मारण्यासाठीच ओळखला जातो, परंतु सिंगल डबलला महत्त्व देत नसल्याकारणानं कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. तुमची सेन्सिबल बॅटिंग फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये, संयम, कारण हा संयमाचा खेळ आहे. यावेळेला क्लीन बोल, दांडी गोल, सुपर डिलिव्हरी, वेगवान भन्नाट मारा, रफ्तार का राजा, सुपर डिलिव्हरी, फलंदाज बाद बाकी पवेलियन. चला थोडीशी घाई करा, जरा फलंदाज वॉर्म अप करत या. आता तुम्हाला थोडासा वेळ मात्र न घेताना तुम्हाला थोडासा त्रस्त व्हावं लागेल, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्या कारणास्तव म्हणून सकाळपासून आम्ही तिन्ही समालोचक म्हणतोय की वेळेचं भान ठेवा, वेळेचं भान ठेवा आणि ते विशेष सहकार्य करा, कारण त्याचा फटका हा तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये लागणार नाही. त्यासाठी आम्ही सातत्याने हा उल्लेख करतोय, टाइम अँड टाईट वेट फॉर नन, वेळ आणि भरती ही कोणासाठीच कधी थांबत नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. विचार मंचेकर सन्माननीय रवींद्र सोनवणे गुरुजी आलेले आहेत. मी आयोजकांना विनंती करतो, अग्दत भुपेरे यांना, की रवींद्र सोनवणे सरांना महाराष्ट्राचं महावस्त्रशाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन रवींद्र सोनवणे जे या गावचे रहिवासी आहेत त्यांना सन्मानित करावा. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलर दर्पण. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय, ऑफ साईडला खेळला गेलाय, ऑन द राईज खेळत असताना तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, चार या धावसंख्येवर. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व रवींद्र जी सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आज अमूल्य वेळ काढतायत, या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि त्याच्या प्रति जर आपण पाहिलं तर यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अगदाजी भुबेरे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. खोलवर चेंडू होता, ऑफ साईडला जरूर खेळला गेला, सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाहीये. अजमजी बाबे यांना विनंती करेन की अमजदजी भुरे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. अमजदजी भुरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी करीत आहोत. माईची उबदार शाल, माईची प्रेमशाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ, या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, या बहरत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. थँक्यू व्हेरी मच. अर्षद शेंदू यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. सलीम भुबेरे यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. धावांची गती स्कोर कार्डवर लागलेली आहे. कालिक भुरे यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. कालिक भुरे नो नाहीये, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वैभव अमान आमच्यापर्यंत दर्शवतात की पाच धावा. ज्या उमर इलेव्हन वडवली संघाने अगोदरच्या दोन सामन्यांमध्ये जबरदस्त खेळ केला होता, गुड डिलिव्हरी, आक्रमकता, यावेळेला गोलंदाज दर्पण दर्शवत असताना रफ्तार का सौदागर, मॅग्निफिसंट बॉलिंग, वाडा एक्सप्रेस, आरपी लायन संघाचा ब्रँड यावेळेला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय दर्पण. वेगे बरोबर नियंत्रण सुद्धा आहे. विपुल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. एक स्वतः खेळाडू, एक पॅकर्स आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू जर आपण पाहिला तर या हळूहळू पंच वळत आहेत आणि संध्याकाळचं सत्र पंचांना सुद्धा कवायची गरज असते संध्याकाळच्या सत्रामध्ये. तो एक्सरसाइजचा मौका मिळाला मंगेश बाईत यांना. अजहर भुरे यांना विनंती, सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे.
संघाची धाव संख्या स्थिरावली, धाव संख्या जाऊन पोहोचते ती फलकावर। सहा धावा, सिक्स रन्स ऑन द बोर्ड, तीन षटकांचा सामना आहे। तुन्ना मोठा प्रहार करण्याचा मनसुबा बाळगला, सेफ झोन मध्ये आहे का? यस डेफिनेटली, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। वन बाउंस ने चेंडूला फील्ड करेपर्यंत आराम के साथ दोन धावा खेळपट्टीवर निघून येत आहेत। उमर इलेवन वडवली संघ जाऊन पोहोचतोय दोन षटकांच्या अखेरीस आठ या धावसंख्येवर। चारची सरासरी, अयोग्य सरासरी या वेळेला पाहायला मिळते। अडकमोसर काय म्हणतील, दोन षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत फलंदाजांची या वेळेला कमर तोडली गेले। नक्कीच नक्कीच, आरबी लायन्स हा सध्या टेनिस क्रिकेट मधले ग्रामीण आणि शहरी भागामध्ये एक नामांकित दादा खेळाडूंचा संघ आहे, परंतु वडोलीचा संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना त्यांनी अति बचावात्मक क्रिकेट खेळलं। आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालाय, 12 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूला एक एक दोन दोन धाव जरी काढली असती तरी सहजगत्या 15-16 पर्यंत धाव संख्या रेटता आली असती। अगदी योग्य बोललात अडकमो सर, ज्या पद्धतीने आपण पाहतायत 11-12 धावा, 12-15 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर एक वेल अँड गुड बेस्ट अँड बेटर एव्हरेज म्हणून प्रति षटकामागे म्हटलं जातं। परंतु इथे दोन षटकांमध्ये फक्त अवघ्या 8 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। जेव्हा तुम्ही उत्साहवर्धक धावसंख्या 3 षटकांमध्ये 30+ ठेवतायत तर तुमची उत्साहवर्धक धावसंख्या आल्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज ही पॉझिटिव्ह राहते, क्रिकेटच्या मैदानामध्ये ती खेळती राहते आणि तुम्ही योग्य तो विचार सकारात्मक दृष्टिकोन ठेवता मैदानाच्या आतमध्ये। परंतु इथे जेव्हा लो स्कोरिंग मॅच होते त्यावेळेला तुमचा जो दृष्टिकोन पाहण्याचा असतो तो मात्र निगेटिव्ह होतो। ऑन साइड ला फटका तर चांगला आहे, गुडघ्यावर बॅलेन्स करत चेंडूला खेळला होता। मिडॉनचा क्षेत्ररक्षक या वेळेला पुढे सरसावेल, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, बिग विकेट गॉन। डिंग डॉंग, वडवली आयोजित आपण पाहतायत वडवली ट्रॉफी, आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा, अतिशय सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेचं आणि वडवलीकरांचं एक स्वप्न होतं एक चांगली मोठी स्पर्धा मात्र याच मैदानात व्हावी त्यासाठी एकत्रित येऊन एकजुटपणा खूप महत्वाची भूमिका असते। म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते। या निर्जीव वस्तू जर एकत्रित होऊन सुंदर घर बनत असेल तर आपण एकत्रित होऊन मात्र चांगली स्पर्धा का भरवायला नको, ही मात्र यावेळेला स्वप्नपूर्ती झाली। अजहर भुरे यांचं आगमन झालेलं आहे, आईये पधारिये तशरीफ लाईये। इबाद भुरे यांच्या हस्ते अजहर भुरे यांचा सन्मान केला जातोय। खूप चांगली गोलंदाजी, दोन धावा आल्या दुहेरी आकड्यामध्ये, बऱ्याच वेळेनंतर 10 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। खूप चांगली गोलंदाजी, स्वप्नील या वेळेला स्वप्नवत गोलंदाजी करताना पाहायला मिळत, नावात स्वप्न आहे, नावात स्वप्नवत आपल्याला पाहायला मिळत। त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे, अतिशय सुंदर दर्जेदार ही स्पर्धा, मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा। सरळ बॅटचा उपयोग केला, पुन्हा एकदा तू चल मैं आया अशी स्थिती पाहायला मिळेल का? तर यस डेफिनेटली, सुंदर चेंडू कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत। फलंदाज बाद होत आहेत, एकामागोमाग एक फलंदाज, तग लावून कोणीही राहत नाहीये। सिंगल डबलला महत्व दिलं नाही, षटकार चौकारांची मांदियाळी पाहायला मिळाली नाही आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर। फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 4 गडी बाद झालेत, म्हणजे सिच्युएशन जी आहे ती मात्र पूर्णपणे डाऊन होताना पाहायला मिळते। म्हणून म्हणतात परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट। अस्पा खलिपा यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं, अस्पा खलिपा। यावेळेला आपला टीम स्वीप करण्यात यश मिळालंय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल स्वतःला झोकतोय, 100% देत असताना पाहायला मिळतोय। फार मेहनत, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे हेच प्रत्येकाने मात्र व्यापून टाकलंय। टेनिस बॉल क्रिकेट अगदी पुढे चाललंय, पुन्हा एकदा बॉल तयार, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12, 12 4 धक्के। ऑन साइडला शफल होऊन खेळला गेलाय, बॉर्डरमॅनचा खूप चांगला उपयोग केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल,
इथे मात्र बॅकअप चांगला मिळतोय, दोन धावा येतील तिसऱ्या धावीसाठी पलटलेत आणि हा ना करता करता त्या ठिकाणी विपुल पाटील फेकी करतील आणि फलंदाज बाद होईल, फक्त मिळतील दोन धावा। अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ संपन्न होत असताना 14 धावसंख्या फलकावर विजयासाठी 15 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल। 5 आस्किंग रिक्वायर्ड रन रेट ने ड्रेसिंग एंड चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत। 3 षटकांमध्ये 15 धावा। चला उमर 11 वडवली संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, दोन बॅटर लगेच तयार ठेवायचे आहेत आरपी लायन्स वाडा टीम आणि जो संघ जिंकेल तो डिंगडोंग वडवली या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल। तो शेवटचा सामना आपण अगदी नेत्रदीपक पाहणार आहोत। आमचे लाडक्या प्रेक्षकांचे डोळे या स्पर्धेला लागलेत आणि एकच चर्चा आता फक्त वाडा तालुक्यामध्ये वडवली ट्रॉफी 2024। 15 धावेंची आवश्यकता असेल, अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पॉप्युलर गेम म्हणून ओळखला जातो। जसं ब्राझीलमध्ये मात्र फुटबॉलपट्टू जन्माला येतात त्याचप्रमाणे आता भारतामध्ये सातत्याने क्रिकेटपट्टू मात्र स्वप्न घेऊन येत असतात। त्या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल कोणीच सांगू शकणार नाही। तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला। 3 षटकांमध्ये 15 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील या आमचे साथी समालोचक अतिशय लेजंड कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, ज्यांच्यापासून आम्ही भरपूर काही शिकलो शिकत राहावं आणि प्रत्येक समालोचकाचा आदर्श म्हणून लेजंड कॉमेंटेटर आज भेटून फार आनंद झाला आणि पुन्हा एकदा मी अगदास भुबेरे आणि त्यांच्या संपूर्ण वडवली ट्रॉफीच्या आयोजकांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। एक दिवस का होईना परंतु समालोचनाची संधी तुम्ही प्राप्त करून दिली त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा आणि पुन्हा एकदा थँक्स हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद। आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझा टर्न इथे समाप्त झाला। 3 षटकांसाठी पुन्हा एकदा सदानंद अडकमोळ सर या आपण त्यांचा गोड आवाज ऐकूया। धन्यवाद धन्यवाद। तर 15 धावांचं एक छोट खानी आव्हान आहे। खरं तर प्रथम फलंदाजी करताना ज्या प्रकारची कुर्मगती संतगती आणि बेजबाबदार फलंदाजी केली त्यानंतर विजयासाठी 3 षटकामध्ये फक्त 15 धावांचं छोटंच आव्हान। ऐनुल आणि रुपेश, ऐनुल शेख आणि रुपेश लोखंडी सलामीची भेदक आणि कुठल्याही गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवणारे जबरदस्त महाबलाढ्य आणि वाईड रेंज ऑफ शॉट असलेले फलंदाज। पहिला चेंडू बॅकफुटला जात आहेत, फ्लिक केला जातो, धावबाद करण्याची नामी संधी होती। पहिल्या चेंडूवर एक धाव पळून काढलेली आहे आणि स्ट्रायकरला आता येतोय आणखीन एक जबरदस्त फलंदाज रुपेश लोखंडे। ज्याप्रमाणे लोहार लोखंडावर फटके मारतो तसा रुपेश लोखंडे बॅटीने चेंडूवर तडाखे हाणतोय। राईट आमोर यावेळेला चेंडूला उडवलंय आणि चेंडू थोपवणं अशक्य आहे। पहिल्या चेंडूवर दणदणीत असा चौकार, दुसऱ्या चेंडूवर धावसंख्या जाऊन पोहोचली 5। पुढचा चेंडू राईट आमोर द विकेट, यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलं जात आहे डीप स्क्वेअर लेग। षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 11। अगदी मला वाटते पहिल्या षटकामध्ये सामना संपवायचा आणि वडोली संघाला लवकरात लवकर घरी पाठवायचं अशा प्रकारचे मनसुबे मनामध्ये घेऊन ऐनुल आणि रुपेश लोखंडे मैदानामध्ये येत आहेत। दे धनादन जॉन्ज आणि जनार्दन झाल्या 11, जिंकण्यासाठी फक्त षटकाराची गरज आहे। चौकारी चालेल ना, पण मला वाटते बहुधा षटकार मारूनच विजय मिळवायचा वडोलीला, घरच्या मैदानावर चारी मुंड्या चित करायचं। पहिल्यांदा तर ते राईट आमोर विकेट सुरेख चेंडू आणि क्लीन बॉल रुपेश लोखंडेला, मात्र तेज तरार गोलंदाज इबादने मार केलंय। फलंदाजीला
विपुल पाटील स्वतः या आरपी लाइनचे सर्वे सर्वा विपुल पाटील मैदानामध्ये येत आहेत आणि फलंदाजीचा सराव मी का करू नये माझ्या सुमध्ये सुद्धा फलंदाजीचं टॅलेंट आहे दाखवण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज मैदानामध्ये विपुल पाटील स्वतः येत आहेत पहिल्या षटकातले चार चेंडू टाकून झाले पाचवा चेंडू मार्गस्थ करतो ही बाद आणि ऑन साईडला जोरकस फटका मारला जातोय स्क्वेअर लेग पंतांच्या उजव्या बगलेतनं चेंडू काढला जातोय एक रन तर पळून काढली जाते दुसरी धाव पळून काढली जाते तिसरी धाव घेत आहेत की काय बघूया दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकते एक बाद 13 जिंकण्यासाठी अजूनही दोन धावांची गरज आणि बघूया विपुल पाटील यांना जर विजय फटका मारण्याची संधी मिळते की आणखीन पुढच्या षटकाची आपल्याला प्रतीक्षा करावी लागते डिंग डॉंग वडोली संघाने वॉर्मअप सुरू करायचंय तर प्रकाशजी शेडगे निरोप घेत आहेत आमच्याकडे प्रमोदजी शेडगे आपण आलात बहारदार कुमारदार आवाज ऐकवलात आणि खेळ खल्लाच उठतोय की झेल बाद होतोय आणि विपुल पाटील बाद तर आम्ही अगदस बुबेरे यांना विनंती करतोय की आपला खुमासदार भरदार जानदार आवाज ऐकून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं असं व्हॉइस ऑफ महाराष्ट्र प्रमोद शेडगे यांना अगदस बुबेरे आपल्या शुभ असते महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतायत जोरदार टाळे वाजवायचे खूप बिझी शेड्यूल आहे प्रमोद सरांचा तरी सुद्धा अगदस बुबेरे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या स्पर्धेला हजेरी लावली आणि एक दिवस मात्र दिला खूप बिझी शेड्यूल आहे लगातार बघितलं आपण तर मागच्या 70 दिवस कंटिन्यू कॉमेंट्री करतायत आणि आज मात्र त्यांनी वेळ दिलेला आहे प्रमोद शेडगे यांचा सन्मान व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट थँक्यू थँक्यू लॉट आणि उद्यापासून 1,00,000 स्पर्धा चंद्र या ठिकाणी पाय टाकल्या चेंडू ग्लान्स केला जातोय आणि इथं विजयी फटका मारतोय आणि आरपी लाईन दिमागात अगदी चॅम्पियनच्या थाटामध्ये पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी पहिले तो निपट लिया उमर 11 को अब बारी है चला कॅप्टन टॉस साठी आरपी लाईन वाडा बी फास्ट मित्र अंबिया भावे से टॉस साठी आहे प्लीज वेलकम आइए पधारिए टॉस बॉक्स टॉस